आषाढी एकादशीनंतर लगेचच दुसरा येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे गुरु असतोच, ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. प्रत्येक कलाकार देखील त्यांच्या गुरूंना प्रेरणास्थान मानतात. मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या आयुष्यात गुरुबद्दलचं स्थान किती आहे आणि तो गुरु कोणाला मानतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनिकेत हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या अगोदरच अशोक सराफ यांना गुरुस्थानी मानतो. अनिकेतचा लपून छपून या पहिल्या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्याने काम केल्यामुळे अनिकेत त्याचं हे भाग्य समजतो. अशोक सराफ हे विनोदातले बादशाह आहेत असं अनिकेतचं म्हणणं आहे. अशोक सराफ यांची काम करण्याची ऊर्जा आणि सातत्य नेहमीच माझ्यासाठी आदर्श आहे असं अनिकेतने एका पत्राद्वारे सांगितलंय. प्रिय अशोक मामा, आज गुरुपौर्णिमेचा दिवस. या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्या अगोदरपासूनच तुम्हाला गुरुस्थानी मानणाऱ्या माझ्यासाठी आजचा दिवस महत्वाचा. अभिनय असो किंवा कॉमिक टायमिंग साधनं असो, तुम्ही दोन्हीमध्ये बाप आहात हे तुम्ही वेळोवेळी सर्वांना दाखवून दिलंय. नाटक, टीव्ही आणि सिनेविश्वामध्ये तुम्ही आपल्या दर्जेदार कलाकृतीनं ठसा उमटवलाय. हे माझं भाग्य आहे की माझा पहिला सिनेमा लपून छपूनमध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विनोदासाठी भाषेवर प्रभुत्व असणं किती गरजेचं आहे हे तुम्ही शिकवलं. उत्तम कॉमिक टायमिंगसाठी गरजेची असलेली वैचारिक बैठक खरंच आमच्या पिढीनं तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. अनेक सिनेमामधल्या तुमच्या भूमिकांना विनोदाची झालर असायची, पण प्रत्येक भूमिकेची लकब, संवाद फेक आणि हावभाव यातल्या वैविध्यावर तुम्ही ठोसपणे काम केल्याने तुमच्या विनोदात एक सुरीपणा कधीच जाणवला नाही हे आमच्यासारख्या आजच्या अभिनेत्यांना शिकण्यासारखं आहे. तुमच्यावर नेहमीच रसिकांनी विनोदी अभिनेत्याचं शिक्कामोर्तब केलाय, पण बहुरूपी, भुजंग, कळत नकळत, अरे संसार संसार आणि भस्म यांसारख्या सिनेमांमधून तुमच्या अभिनयाची एक वेगळी छटा पाहायला मिळाली. मी तुम्हाला अभिनयातले आणि विनोदातले बादशाह मानतो. दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्याला तुमची सर येणं शक्य नाही. तुमच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने आपण एकत्र केलेल्या आंधळी कोशिंबीर या दुसऱ्या सिनेमानंतर तुझं कॉमिक टायमिंग चांगलं आहे ही मला दिलेली दाद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मला जास्त आनंद देणारी होती. गेली 50 वर्ष तुम्ही सातत्यानं काम करत आहात. जेव्हा कधी मला काम करताना थकायला होतं तेव्हा मी स्वतःला प्रोत्साहन देताना तुम्हाला आठवतो. तुमची काम करण्याची ऊर्जा आणि सातत्य हे माझ्यासाठी नेहमीच आदर्श आहे. तस्मै श्री गुरुवे नमहा.